नोटबंदीचा निर्णय लागून सुमारे 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला असला तरी अजूनही एटीएमचा घोळ मात्र संपला नाही. अनेक ठिकाणी एटीएम मधून पैसे निघत नसल्याची तक्रार ऐकायला मिळते. खासगी बँक असो, शासकीय बँक असो किंवा निमसरकारी बँक असो, या सर्व बँकांमधून पैसे निघत नसल्याची तक्रार आहे. काही ठिकाणी त्याच्या नो कॅश असा फलक देखील लावण्यात आला आहे. महत्वाचं म्हणजे नोटबंदीचा निर्णय लागून सुमारे 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे आणि या काळात 500 आणि 2000 नवीन नोटा देखील आल्या आहेत आणि सर्व व्यवहार सुरळीत होतील आणि एटीएममधून पैसे निघतील असं आश्वासन केंद्र सरकारतर्फे देण्यात आलं होतं. पण तरी अजूनही समस्या मात्र कायम आहे. काही ठिकाणी पैसे निघत नाही तर काही ठिकाणी ठराविक रक्कमच निघते अशी तक्रार नागपूरकरांची आहे. त्यामुळे आता आपला पैसा काढण्यात आलेली बंधनं कधी दूर होतील असा प्रश्न सर्वसामान्य नागपूरकर विचारत आहेत. आणि किती दिवस ह्या सर्व व्यवस्था ही सर्व व्यवस्था सुरळीत होईल याची वाट आपल्याला बघावी लागेल असा प्रश्न देखील त्या विचारत आहे. त्यामुळे आता किमान केंद्र सरकारने सर्व बाबींकडे लक्ष देऊन गांभीर्याने पूर्ण प्रकरण हाताळावं आणि व्यवस्थित हाताळावं आणि इतकंच नव्हे तर एटीएममधून येणाऱ्या पैशांचा जो घोळ आहे तो मिटवावा अशी अपेक्षा आता सर्वसामान्य नागपूरकर व्यक्त करत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हस्तकसह अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.